करायची माझी दिसायला पाहिजे. बस तोडमोड केली जाईल हे मी तुम्हाला सांगतो. बस आता कामा नाही, मी त्या ड्रायव्हरला तुमच्या पण गाड्यांची तोडमोड करणार. हे आम्हाला प्रचंड कुठे नेते ते नेऊ द्या पोलिसांना. आमच्या कंप्लेंटी करा तुम्ही, बघायलाच लागतात. आता उद्या जो निर्णय येईल तो सगळ्यांनाच मान्य असणार आहे. नाही नाही, मी काय म्हणतो, मी काय म्हणतो, हे तुमची भाषा, हे भाषण येत नाही, हे आम्ही ऐका आलो ना. आम्हाला नमस्कार. जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आहोत MIDC तील जी आमच्या तेथे जी प्रसूल कंपनी आहे, वादग्रस्त कंपनी, की या कंपनीवर आज जो महिलांचा मोर्चा आलेला आहे, आज 2-3 महिन्यापासून हा सातत्याने या महिलांचा मोर्चा येतोय. इथे मागच्या वेळेस देखील एक वायू गळती होऊन एका कामगाराचा मृत्यू झाला होता. अशा 2-3 घटना या कंपनीत वारंवार होत आहेत. आज आपल्यासोबत काही महिला ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नक्की या कंपनीचा काय त्रास होतो आहे, त्या त्रासामुळं तुम्हाला कोणता त्रास सहन करावा लागतो, काय सांगाल आपण एकंदरीत या कंपनीमध्ये. आज आपण कंपनीच्या गेटवर आलात, आपली प्रामुख्याने काय मागणी असेल? आम्ही 1 तारखेला इथं असेच वास सोडला होता, तेव्हा इथे आम्ही आलो होतो. या कंपनीला आम्ही कंपनी वासावर कंट्रोल करायला सांगितली आणि इथं एवढा धिंगाणा करून आम्ही MPCB ऑफिसला पण गेलो, पण तो अहवाल त्यांनी 9 तारखेला पाठवला. असा आता किती तारखेला आपण आता हे केलं, 13 तारखेला परत आम्ही इथे मीटिंग घेतली. आज सगळ्या जमा झालो. कुंभार साहेब MPCBचे, त्यांना इथे बोलवलं होतं आम्ही आणि त्यांनी हे म्हणाले हा खरंच वास आहे, वास खूप कडक आहे बोलले ते. आणि त्यांनी या साहेबांना सांगितलं, शेट्टी साहेबांना, की तुम्ही कंपनी बंद ठेवा म्हणून. तर ते बोलले, आमदारांना सुद्धा फोन लावला आम्ही, तिथे आमदारांनी सुद्धा सांगितलं त्यांना नोटीस काढा म्हणून, आणि पण यांना सांगितलं तुम्ही कंपनी बंद करायला सांगा त्यांना म्हणून. तरी त्या शेट्टी साहेबांनी कंपनी काय बंद केली नाही. तरी मी काल परत त्या कुंभार साहेबांना फोन केला वास आला म्हणून, की तुम्ही फोन करून कंपनीमध्ये सांगा म्हणून. कुंभार साहेबांनी, ते धम्मक साहेब आहेत, त्यांना सांगितलं फोन करून की तुम्ही कंपनी कशाला चालू ठेवले, बंद करा. तरी त्या लोकांनी कंपनी काय बंद केलेली नाही, कंपनी चालूच आहे. आणि या कंपनीचा त्रास गावातल्या महिलांना, मुलींना आणि म्हाताऱ्या माणसांना श्वसनाचा त्रास होतोय, लहान मुलांना तर खूपच त्रास होतोय, किशोरवयीन मुलींना तर या कंपनीच्या वासाचा खूप त्रास झालेला आहे. आज त्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं आणि ते रिपोर्ट वगैरे त्यांच्या हातामध्ये आहेत. आता आपण काय सांगाल नक्की काय प्रकार आणि ह्या वायू गळतीमुळे आपल्या काही कुटुंबातील व्यक्तीला, मुलीला काय त्रास झाला, काय सांगा? डॉक्टरनी सांगितलं की ऑक्सिजन लेवल तिची कमी आहे, तिला ऑक्सिजन घेताना त्रास होतो आहे असं डॉक्टरनी सांगितलं. तर ते डॉक्टरनी ट्रीटमेंट चालू ठेवायला सांगितलेले. कशामुळे होतं तर प्रदूषणमुळे होत आहे डॉक्टरनी सांगितलं. या कंपनीचा भरपूर त्रास होतो आहे, डॉक्टरनी सरळ सांगितलं की या प्रदूषणचा आहे त्रास. या कंपनीचा ठोस निर्णय तुम्ही पत्रकार आलं तुम्ही घ्या. तरी नक्की आपली, आज जे आपण कंपनीच्या गेटवर आला तर नक्की आपली मागणी काय कंपनीच्या वरून? कंपनी लहान मुलांच्या जीवाला धोका आहे. आज गावामध्ये भरपूर मुलं लहान आहेत, त्या मुलं भरपूर आजारी आहेत. तर कंपनी ही बंद झाली पाहिजे असं आमच्या गावाच्या वतीने आम्ही सांगत आहे. आज आपण पाहिलात की ह्या ग्रामस्थांची एकच मागणी आहे की जे होणारं प्रदूषण आहे त्यामुळं ही कंपनी आमच्या गावाच्या शेजारी नको, ही कंपनी पूर्णपणे बंद करावी अशी सगळ्या ग्रामस्थांची मागणी आहे. कंपनीचा प्रदूषण एवढा घाण आहे की आमच्या माझ्या मुलीला सुद्धा हा त्रास होतोय श्वसनाचा. मागणी काय आपली माझी एवढीच आहे आमच्या ग्रामस्थांकडून, काही कंपनी लवकरात लवकर बंद व्हावी, बंद करावी, बाकी काय नाही. सर्व ग्रामस्थांचा एकच निश्चय झालेला आहे की ही कंपनी जी आमच्या गावच्या हद्दीमध्ये शेजारी आहे त्याच्यापासून आम्हाला श्वासोच्छ्वासाचे त्रास आणि आणखी इतर आजार होत आहेत, तर ही कंपनी कायम स्वरूपात बंद करावी अशी मागणी या ग्रामस्थांनी आता केलेली आहे. मी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलसह रामदास चव्हाण महाड. अपडेटसाठी जागृत महाराष्ट्रला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.